विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट प्रॉब्लेम सेट टू पॅरेलल लाईन्स या चॅप्टर मधून पाहणार आहोत. पहिलं एक्झाम्पल दिलेलं आहे, सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड फिल इन द ब्लँक्स इन द फॉलोइंग स्टेटमेंट. काही स्टेटमेंट दिले, त्याचे चार ऑप्शन दिले, त्यातलं करेक्ट अल्टरनेटिव्ह आपल्याला शोधायचं आहे. पहिलं दिलेलं आहे, इफ द ट्रान्सवर्सल इंटरसेक्ट टू पॅरेलल लाईन्स देन द सम ऑफ द इंटेरियर अँगल्स ऑन द सेम साइड ऑफ द ट्रान्सवर्सल इज, वी ऑलरेडी प्रूव इट, इफ द ट्रान्सवर्सल इंटरसेक्ट टू पॅरेलल लाइन्स देन द सम ऑफ द इंटेरियर अँगल इज 180 डिग्री, देअरफॉर अवर ऑप्शन इज सी, दॅट मीन्स आन्सर इज 180 डिग्री. द नंबर ऑफ अँगल्स फॉर्म बाय द ट्रान्सवर्सल ऑफ टू लाइन्स, द नंबर ऑफ अँगल्स फॉर्म आर 8, अँड देअरफॉर युअर आन्सर इज 8. A transversal intersect two parallel lines if the measure of one of the angle is 40 degree, then the measure of the corresponding angle is, we already know that the corresponding angles formed by the transversal of the two parallel lines are always congruent. That means one angle is 40 degree, therefore its corresponding angle is also 40 degree. That means option is A. Always corresponding angles are always congruent. Now in triangle ABC, angle A is 756 degree, angle B is equal to 48 degree, angle C we have to find. We know that the sum of the measure of all the angles of a triangle is 180 degree. That means angle A plus angle B plus angle C is equal to 180 degree. Angle is A is 76, B is 48, angle C we have to find. Addition of these, 8 plus 6, 14, remaining 1, 7 plus 1, 8, 8 plus 4, 12, plus angle C is equal to 180, plus 124 gets converted to minus, and subtraction is 56, and therefore our option is B, that is 56. Now two parallel lines are intersected by a transversal. If the measure of one of the alternate interior angle is 75 degree, then the measure of other angle is, we know that the measure of alternate interior angles are always congruent. The alternate interior angles are always congruent, and therefore if the measure of one alternate interior angle is 75, then the measure of another alternate interior angle is also 75 degree. Therefore our option is C, and therefore is measure of angle is 75 डिग्री. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पॅरेलल लाईन्स चॅप्टर मधल्या प्रॉब्लेम सेट टू ला सुरुवात करणार आहे. पहिले दुसरं एक्झाम्पल दिलेलं आहे, त्याच्यामध्ये रे पी क्यू अँड रे पी आर परपेंडिक्युलर टू इच अदर, पॉइंट बी अँड ए आर इन द इंटेरियर अँड एक्सटेरियर ऑफ द अँगल क्यू पी आर रिस्पेक्टिवली, रे पी बी अँड रे पी ए आर परपेंडिक्युलर टू इच अदर, ड्रॉ अ फिगर शोईंग ऑल दीज रेस अँड राईट the pair of corresponding angles, pair of supplementary angles and pair of congruent angles. काय दिलेलं आपल्याला, रे पी क्यू आणि रे पी आर एकमेकांना काय दिलेले आहेत, परपेंडिक्युलर दिलेले आहेत. आता रे पी क्यू घेतला समजा आणि रे पी आर, याच्यामध्ये पी हा बिंदू दोघांमध्ये सामायिक म्हणून आपण घेतलं, हा पी क्यू रे आणि हा पी आर रे हे एकमेकांना परपेंडिक्युलर आहे, म्हणजे हा 90 डिग्री आला. पॉइंट बी ए बी अँड ए आर इन द इंटेरियर अँड एक्सटेरियर, पॉइंट बी इज इन द इंटेरियर अँड पॉइंट ए इज इन द एक्सटेरियर ऑफ द अँगल क्यू पी आर. अँगल क्यू पी आर च्या आतल्या भागात बिंदू बी ए, बाहेरच्या भागात ए बिंदू आहे. रे पी बी अँड रे पी ए आर परपेंडिक्युलर टू इच अदर, सपोज दिस इज द रे पी ए अँड दिस इज द रे PB, and these two angles, रे पी ए अँड रे पी बी आर ऑल्सो परपेंडिक्युलर टू इच अदर. पी ए आणि पी बी सुद्धा परपेंडिक्युलर आले. ही फिगर आपल्याला काढायची होती आणि यावरून आपल्याला काय काढायचंय, वी हॅव टू राईट ऑन फ्रॉम दिस अ पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स. फॉर दॅट वी टेक, वी हॅव टू फाइंड, सॉरी, करस्पॉन्डिंग अँगल्स वी हॅव टू फाइंड युअर कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. Now,
find the complementary angles. Complementary angle means the angles whose sum of the measure is of 90 degree. कॉम्प्लिमेंटरी अँगल काढायचे म्हणजेच काय करायचं की ज्या दोन कोनाच्या मापांची बेरीज 90 आहे असे शोधायचं आपल्याला. नाउ फर्स्ट वी टेक कॉम्प्लिमेंटरी अँगल. कॉम्प्लिमेंटरी अँगल्स वी नो दॅट यू हॅव टू गिव्हन रे पी क्यू अँड रे पी आर परपेंडिक्युलर टू इच अदर. रे पी ए परपेंडिक्युलर टू रे पी आर. That means angle RPQ, measure of angle RPQ is equal to 90 degree. This angle RPQ is 90 degree. That means how we find it? RPB plus BPQ. Angle RPP. RPQ means measure of angle RPB plus measure of angle BPQ. And their sum is 90 degree. What is the reason? Angle addition property. That means these two angles are supplementary and therefore angle RPB and angle BPQ are complementary angles. Now second, we have to given ray PA perpendicular to PB. Ray PA perpendicular to ray PB. That means angle APB is of measure 90 degree. And angle APB can be written as APR or RPA. Measure of angle RPA plus RPB is equal to 90 degree. Again, angle addition property, and therefore sum of measure of both angles is of 90 degree, and therefore angle RPA and angle RPB are complementary angles. Now we have to find pair of supplementary angles. Supplementary angles. What is mean by supplementary angles? A pair of angles whose the sum of measure of angle is 180 degree. Then it is called as supplementary angles. Now angle APB and angle RPQ. Measure of angle APB is 90 degree and measure of angle RPQ. That means 90 plus 90. That is 180 degree, and therefore angle APB and angle RPQ are supplementary angles. Now third, we have to find a pair of congruent angles. We know that measure of angle APB and angle RPQ is of 90 degree. Therefore, they are congruent. Reason is both of 90 degree. Now, measure of angle APB and measure of angle RPB are same. Now, APB can be found as measure of angle RPA plus measure of angle RPB. We just write it. RPA plus RPB means APB. Second, RPB means, RPQ. RPQ we find, just we find RPB plus BPQ. Measure of angle RPB plus measure of angle BPQ. Both RPB gets cancelled. Measure of angle RPA is equal to measure of angle BPQ. That means angle RPA congruent to angle BPQ, and these are the pair of congruent angles. Again, we see this. We have to draw a figure showing all the rest from given information. We have to give a ray PQ and ray PR are perpendicular, therefore it is of 90 degree RPQ. B is in the interior and A is in the exterior of angle QPR. RPP
पी आर लंबा आपल्याला पी क्यू दिलेला आहे आणि परपेंडिक्युलर दिले बी हा इंटीरियर मध्ये आणि ए हा एक्सटेरियर मध्ये आणि नंतर रे पी ए परपेंडिक्युलर टू रे पी बी दिलेला आहे म्हणून हा दोघांचा अँगल 90 आला. फिगर काढली त्याच्यावर आपल्याला पेअर ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल्स लिहायचे आहेत. वी हॅव टू राईट कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. फॉर दॅट वी टेक रे आर पी परपेंडिक्युलर पी आर परपेंडिक्युलर टू पी क्यू और पी क्यू परपेंडिक्युलर टू पी आर. दॅट मीन्स अँगल आर पी क्यू इज ऑफ 90 डिग्री. नो अँगल आर पी क्यू मीन्स आर पी बी प्लस बी पी क्यू इज इक्वल टू 90 डिग्री. दॅट मीन्स सम ऑफ द मेजर ऑफ दीज टू अँगल्स इज 90 डिग्री अँड देअरफॉर अँगल आर पी बी अँड अँगल बी पी क्यू आर कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. दोघांचे कोणांच्या मापांची बेरीज 90 आली म्हणून दोघी कोण कॉम्प्लिमेंटरी आले. दे वी हॅव टू गिव्हन रे पी ए परपेंडिक्युलर टू पी बी. दॅट मीन्स अँगल ए पी बी इज ऑफ 90 डिग्री. रे पी ए परपेंडिक्युलर रे पी बी दिलाय म्हणजे कोण ए पी बी 90 आला. मात्र ए पी बी कसा तयार होतो आर पी ए प्लस आर पी बी. देअरफोर मेजर ऑफ अँगल आर पी ए प्लस आर पी बी इज इक्वल टू 90 डिग्री. दॅट मीन्स सम ऑफ बोथ द अँगल्स मेजर ऑफ बोथ द अँगल इज 90. देअरफोर अँगल आर पी ए अँड अँगल आर पी बी आर कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. आर पी ए आणि आर पी बी कोणाच्या मापांची बेरीज 90 आली म्हणून दोघी कोण कोणते आले कॉम्प्लिमेंटरी. दुसरा आपल्याला दाखवायचं आहे पेअर ऑफ सप्लिमेंटरी अँगल. दॅट मीन्स द अँगल्स हुज सम ऑफ मेजर इज 180 डिग्री. वी नो दॅट मेजर ऑफ अँगल ए पी बी इज 90 डिग्री. मेजर ऑफ अँगल आर पी क्यू इज 90. देअरफोर सम ऑफ मेजर ऑफ अँगल्स ऑफ अँगल ए पी बी अँड आर पी क्यू इज 90 प्लस 90 दॅट इज 180 अँड देअरफोर अँगल ए पी बी अँड अँगल आर पी क्यू आर सप्लिमेंटरी अँगल्स. कोण ए पी बी आणि कोण आर पी क्यू 90 अधिक 90 180 आले. दोघांची बेरीज 90 180 आली म्हणून दोघी सप्लिमेंटरी अँगल आले. नाउ कॉंग्रुएंट अँगल्स. वी नो दॅट अँगल ए पी बी कॉंग्रुएंट टू अँगल आर पी क्यू. आपण पाहिलंय कोण ए पी बी आणि कोण आर पी क्यू 90 आले म्हणून दोघी कॉंग्रुएंट आले. नंतर ए पी बी इज इक्वल टू आर पी बी आहे आर पी क्यू आहे मग ए पी बी वी कॅन राईट ॲज आर पी ए प्लस आर पी बी इज इक्वल टू आर पी क्यू मीन्स आर पी बी प्लस बी पी क्यू. बोथ आर पी बी आर पी बी गेट्स कॅन्सल. आर पी ए अधिक आर पी बी आणि आर पी बी अधिक बी पी क्यू आर पी बी कॅन्सल झालंय. मेजर ऑफ अँगल आर पी ए इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल बी पी क्यू. दॅट मीन्स अँगल आर पी ए कॉंग्रुएंट टू अँगल बी पी क्यू आणि दोघांचं माप सारखे आले म्हणून दोघी काय आले कॉंग्रुएंट आले. नेक्स्ट एक्झाम्पल इज प्रूव्ह दॅट इफ अ लाईन इज परपेंडिक्युलर टू वन ऑफ द टू पॅरलल लाईन्स देन इट इज परपेंडिक्युलर टू द अदर लाईन ऑल्सो. जर एक रेषा दुसऱ्या एका समांतर रेषांपैकी एका रेषाला समांतर असेल तर सॉरी परपेंडिक्युलर असेल तर ती दुसऱ्या रेषेला सुद्धा परपेंडिक्युलर असते. आपण एक फिगर काढली वी ड्रॉ अ फिगर फ्रॉम दिस वी कॅन राईट लाईन एल पॅरलल टू लाईन एम. लाईन एल पॅरलल लाईन एम अँड लाईन एन इज ट्रान्सवर्सल अँड ऑल्सो वी हॅव टू गिव्ह अन लाईन एन परपेंडिक्युलर टू द लाईन एल अँड वी हॅव टू प्रूव्ह दॅट इफ लाईन एन इज परपेंडिक्युलर टू एल देन इट इज ऑल्सो परपेंडिक्युलर टू एम. लाईन एन परपेंडिक्युलर टू द लाईन एम. नाऊ वी टेक प्रूफ लाईन एल पॅरलल लाईन एम अँड लाईन एन इज ट्रान्सवर्सल and therefore both the angles EPB and angle PQD are congruent. Angle EPB congruent to angle PQD because corresponding angles. Therefore measure of angle EPB is equal to measure of angle PQD. Equation 1. Now we have to give one line N perpendicular to line L and therefore this angle EPB, measure of angle EPB is equal to 90 degree and therefore from equation 1, angle EPB is 90 degree which is congruent to angle PQD and therefore measure of angle PQD is equal to 90 degree. That means this angle is also 90 degree and therefore line A is perpendicular to
line M and which we have to prove. Again, we'll see this. Line, we take line L parallel line M. Line N is perpendicular, is transversal, and line N is perpendicular to line L. आपल्याला काय दिलं, लाईन एल पॅरल लाईन एम दिली आहे, लाईन एन ट्रान्सवर्सल घेतली, त्याचप्रमाणे लाईन एन परपेंडिक्युलर लाईन एल घेतली. प्रूव दॅट करायचं, जर लाईन एन परपेंडिक्युलर टू लाईन एल असेल तर एन ही एमला सुद्धा परपेंडिक्युलर आहे. मग आपण घेतलं लाईन एल पॅरल लाईन एम, लाईन एन इज ट्रान्सवर्सल, दॅट मीन्स दिस करस्पॉन्डिंग अँगल ई पी बी अँड पी क्यू डी आर कॉन्ग्रुएंट करस्पॉन्डिंग अँगल. जर लाईन एल पॅरल लाईन एम असेल आणि लाईन एन ट्रान्सवर्सल असेल तर दोघी करस्पॉन्डिंग अँगल म्हणजे ई पी बी आणि पी क्यू डी काय होती कॉन्ग्रुएंट, म्हणजे त्यांचे वेदर सारख्या इक्वेशन वन घेतलं. लाईन एन परपेंडिक्युलर टू लाईन एन इज गिव्हन, लाईन एन ही एल ला परपेंडिक्युलर दिली, दॅट मीन्स अँगल ई पी बी इज इक्वल टू 90 degrees. मेजर ऑफ अँगल ई पी बी किती आला 90. फ्रॉम इक्वेशन वन समीकरण एक मध्ये ईपीबी इज इक्वल टू पीक्यूडी आहे, मग ईपीबी 90 आहे तर पीक्यूडी सुद्धा किती आला 90. मग पीक्यूडी 90 आला म्हणजे लाईन एन इज परपेंडिक्युलर टू लाईन एम अँड दॅट वी हॅव टू प्रूव्ह. थर्ड एक्झाम्पल इज गिव्हन, इन द फिगर मेजर्स ऑफ सम अँगल्स आर शोन युझिंग द मेजर्स ऑफ फाइंड द मेजर ऑफ अँगल एक्स अँड वाय अँड हेज शो दॅट लाईन एल इज पॅरल टू लाईन एम. आकृतीत दिलेल्या माहितीवरून काही दोन कोणाची मापं दिली, त्याच्यावर एक्स आणि वायचं मेजर काढायचं आणि लाईन एल पॅरल लाईन एम दाखवायची आहे. मग आता इफ यू सी दिस, दिस 130 अँड दिस एक्स आर कॉन्ग्रुएंट बिकॉज व्हर्टिकली अपोजिट अँगल एक्स इज इक्वल टू 130 degrees अँड वाय इज इक्वल टू 50 degrees. रिझन, व्हर्टिकली अपोजिट अँगल्स हे जर घेतलं तर एक्स हा 130 ला विरुद्ध आहे म्हणून व्हर्टिकली अपोजिट आला म्हणजे एक्स 130 आला, वाय अपोजिट 50 ला म्हणून वायचं मेजरमेंट किती आलं 50 degrees. तर वी हॅव टू शो दॅट लाईन एल अँड लाईन एम आर पॅरलल टू इच अदर. इफ इज दिस अँगल एक्स अँड दिस 50 बोथ आर इंटेरियर अँगल्स एक्स प्लस 50 और वी कॅन नेम इट इज नेम एज सपोज पी क्यू आर अँड एस. देन वी सी दिस angle PQR PQR is equal to x, let angle measure of angle PQR is equal to x which is we find 130. समजा कोण PQR आपण कन्सिडर केला x तो किती आला 130. angle QRS किती दिलेला आहे, we take as 50 degrees. if we take the addition measure of angle PQR plus measure of angle QRS, that means 130 plus 1 sorry 50 that is 180 degrees. जर कोण पीक्यूआर आणि कोण क्यूआरएस यांच्या मापांची बेरीज केली तर 130 + 50 किती आला 180. दॅट मीन्स अँगल पी क्यू आर अँड अँगल क्यू आर एस आर सप्लिमेंटरी अँगल्स, त्यांच्या मापांची बेरीज 180 आली म्हणून ते काय आले सप्लिमेंटरी अँगल. बट दीज आर इंटेरियर अँगल्स, इंटेरियर अँगल्स फॉर्म बाय ट्रान्सवर्सल लाईन एन ऑफ लाईन्स एल अँड एम अँड देअरफोर इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी देअरफोर बाय इंटेरियर अँगल टेस्ट इफ द इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी of the two lines formed by the transversal then the lines are parallel to each other and therefore by interior angle test we can write line L parallel line M. again we see this x is equal to 130 and y is equal to 50 because x is opposite to the 130 and y is opposite to the 50, therefore x is equal to 130 degrees, y is equal to 50 degrees because vertically opposite angle doghi viruddha hai manun एक समाप आला 130 वायचा आलं 50. आपण नावं दिले वी नेम इट ॲज अँगल पी क्यू आर अँड अँगल क्यू आर एस. अँगल लेट अँगल पी क्यू आर इज इक्वल टू एक्स एक्स दॅट इज 130. अँगल क्यू आर एस वी टेक ॲज 50 degrees. इफ वी टेक द सम ऑफ बोथ द अँगल्स मेजर ऑफ अँगल पी क्यू आर प्लस मेजर ऑफ अँगल क्यू आर एस दॅट मीन्स 130 प्लस 50 दॅट इज 180. जर आपण दोघी कोणाच्या मापांची बेरीज केली तर किती 130 + 50 किती आले
180 मग अँगल पी क्यू आर अँड अँगल क्यू आर एस आर सप्लिमेंटरी, दोघां मापांची बेरीज, दोघांच्या मापांची बेरीज 180 आली म्हणून ती सप्लिमेंटरी आले. बट डीज आर द इंटेरियर अँगल्स, परंतु कोण आहे इंटेरियर अँगल्स, अंतर कोण आहे, फॉर्म बाय द ट्रान्सवर्सल एन ऑफ द लाईन एल अँड एम. लाईन एन आणि लाईन ही छेदिका आहे कोणाची, लाईन एल आणि एम ची, त्यावेळेस होणारे इंटेरियर अँगल्स काय आले, सप्लिमेंटरी. अँड इफ द इंटेरियर अँगल्स फॉर्म बाय द ट्रान्सवर्सल ऑफ द टू लाईन्स आर सप्लिमेंटरी देन लाईन्स आर पॅरलल विच इज द इंटेरियर अँगल टेस्ट. इंटेरियर अँगल टेस्ट नुसार दोन रेषांच्या छेदिकेमुळे होणारे अंतरकोन जर पूरक असतील, त्यांच्या मापांची बेरीज जर 180 असेल तर त्या लाईन्स काय असतात, पॅरलल. म्हणून आपण काय लिहिलं, लाईन एल पॅरलल लाईन एम. दॅट मीन्स बाय इंटेरियर अँगल टेस्ट लाईन एल पॅरलल टू लाईन एम, अँड विच वी हॅव टू प्रूव. नेक्स्ट एक्झाम्पल, इन फिगर लाईन ए बी पॅरलल लाईन सी डी पॅरलल लाईन ई एफ, लाईन क्यू पी इज देअर ट्रान्सवर्सल, वाय एस टू झेड इज गिवन 3:7, फाइंड द मेजर ऑफ एंगल एक्स. वॉट इज गिवन, वाय एस टू झेड इज इक्वल टू 3:7. फ्रॉम दिस वी कॅन राईट वाय अपॉन झेड इज इक्वल टू 3/7, डिव्हिजन झेड गेट्स कन्वर्टेड टू मल्टिप्लिकेशन, वी टेक इट एज इक्वेशन 1. नाउ इफ वी सी दिस अँगल डी एच आय, दिस अँगल डी एच आय अँड दिस अँगल जी एच सी, दिस अँगल अँड दिस अँगल, दीज आर व्हर्टिकली अपोजिट अँगल. अँगल डी एच आय इज इक्वल टू अँगल जी एच सी बिकॉज व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. नाउ अँगल डी एच आय इज गिवन, जी एच सी इज गिवन वाय, and therefore angle DHI is equal to Y, and therefore angle DHI is equal to 3/7, or we can take directly. Now this angle line CD parallel line EF, line CD parallel line EF, and we have to given line QP is transversal. If we see this line CD parallel line EF, line QP is transversal, and therefore this angle DHI and angle Z, these are interior angles, and interior angles are supplementary, and therefore we can write angle DHI plus angle HIF is equal to 180 degrees, because supplementary angles. Now angle DHI means Y, HIF means Z is equal to 180. From equation 1 we put the value of Y, 3/7 Z plus Z is equal to 180 degree. From equation 1 we put the value of Y. Now from this Z gets common, 3/7 plus 1 is equal to 180. Now on solving this by cross multiplication, 3 plus 7 is 7/7 into Z is equal to 180 degree. Now 3 plus 7, 10, 10/7 into Z is equal to 180 degree. Now to find the value of Z, angle Z or simply Z, multiply 10/7 gets converted to division. Instead of division, take the multiplication and reciprocal. Take 7/10, 0 gets cancelled. Z is equal to 18 into 7. That means 126. Therefore angle Z is equal to 126 degree. Now from this we have to find the angle of X. Now angle X, for that we write line AB parallel line EF. Line AB parallel line EF, which is given, and line QP is transversal, which is given. Now if we see this figure, line AB parallel line EF, QP is transversal, that means this X and Z are alternate angles, and therefore we can write angle X is equal to angle Z, congruent to Z, alternate angles. But
angle Z we find 126 degree, and therefore angle X is also 126 degree, and which we have to find. Again we see this, Y as to Z is given 3 upon 3 as to 7. Y as to Z ka dila pila 3 as 7 dila. Therefore Y upon Z is equal to 3 upon 7. म्हणून आपण वाय अपॉन झेड बरोबर 3/7 घेतला. डिव्हिजन झेड गेट्स कन्व्हर्टेड टू मल्टिप्लिकेशन. आज झेड भागीला करताना गुणीला झाला म्हणून इक्वेशन 1 घेतलं. नाव अँगल बी एच आय अँड अँगल जी एच सी बोथ द अँगल्स आर व्हर्टिकली अपोजिट अँगल. हा डी एच आय आणि जी एस सी एकमेकांचे विरुद्ध कोन आहे म्हणून अँगल डी एच आय इज इक्वल टू जी एस सी. बट जी एस सी इज गिवन वाय म्हणून डी एच आय इज इक्वल टू काय आला वाय. Now line CD parallel line EF and line QP is transversal. Line CD samantar ghetli apan EF and line QP ghetli transversal. Therefore this angle DHI and HIF, these are interior angles. DHI and HIF interior angle mante supplementary angles ale. इथे आपण सप्लिमेंटरी ना म्हणता आपण इंटेरियर अँगल्स घेतलं तरी चालेल कारण ते इंटेरियर अँगल्स आहे आणि इंटेरियर अँगल्स सप्लिमेंटरीच असतात. इंटेरियर अँगल्स angle THIF we find Y. Angle HIF is given Z is equal to 180. THIF is like that Y. HIF is like that Z. Barobar 180. From equation 1 we put the value of Y. 1 varun apan Y chi value takli 3 upon 7 Z plus Z is equal to 180. From both Z gets common. Dokan matla Z common kadla kay urla 3 upon 7 plus 1. By taking cross multiplication, kilkar gunakar karun 3 plus 7 upon 7. Into Z is equal to 180. 3 plus 7 आला आपला 10. 10 upon 7 into Z is equal to 180. हा मल्टीप्लाइड करताना काय होईल डिवाइड. डिवाइड न करता मल्टीप्लाइड करून रेसिप्रोकल. रेसिप्रोकल ऑफ 10 upon 7 किती आला 7 upon 10. 0 0 gets cancel. 18 7 जा 126 Z आला 126 degree. If we see now line AB parallel line EF and line QP is transversal, that means angle X and Z are अल्टरनेट अँगल्स. ए बी आणि ईएफ हे पॅरलल आहे. लाईन क्यू पी ट्रान्सवर्सल आहे. एक्स आणि झेड अल्टरनेट अँगल आले. बट अँगल झेड वी फाइंड 126. देअरफोर अँगल एक्स इज ऑल्सो 126. म्हणून कोन एक्स किती आला 126 अंश. नेक्स्ट एक्झाम्पल इन फिगर लाईन क्यू पॅरलल लाईन आर अँड लाईन पी इज द ट्रान्सवर्सल अँड ए angle A is equal to 80 degree, then find the values of F and G. Line Q parallel line R दिलेली आहे. हे दिलेलं आहे आपल्याला आणि लाइन P ही ट्रान्सवर्सल दिली आहे. A 80 दिलाय तर आपल्याला F आणि G काढायचं आहे. मग त्याच्यासाठी आपण आधी घेतला A आणि C हे काय घेतले व्हर्टिकली अपोजिट अँगल. अँगल C congruent टू अँगल A बिकॉज व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. हे दोघी विरुद्ध कोण आहे. बट अँगल ए इज गिवन 80 डिग्री अँड देअरफोर अँगल सी इज ऑल्सो 80 डिग्री. ए 80 म्हणून सी 80 आला. नाऊ वेअर टू गिवन लाईन क्यू पॅरलल लाईन आर अँड लाईन पी इज ट्रान्सवर्सल. क्यू पॅरलल आर आहे, पी ट्रान्सवर्सल आहे, म्हणून सी आणि जी हे काय येतील कॉन्ग्रुएंट. अँगल सी इज इक्वल टू अँगल जी. करस्पॉन्डिंग अँगल्स बट अँगल सी इज इक्वल टू 80 डिग्री अँड देअरफोर अँगल जी इज ऑल्सो 80 डिग्री. ऑल्सो सी अँड एफ आर द इंटेरियर अँगल्स. Therefore, angle C plus F is equal to 180 degree because interior angles and interior angles are always supplementary. C is given 80 plus angle F is equal to 180 degree plus 80 gets converted to minus. Therefore, angle F is equal to 180 minus 80. Angle F is equal to 100 degree and which we have to find. Parat laksha jaya. अँगल सी कॉन्ग्रुएंट टू अँगल ए अपोजिट अँगल घेतले बट अँगल ए इज इक्वल टू 80 डिग्री म्हणून अँगल सी सुद्धा आला 80 डिग्री. लाईन क्यू पॅरलल आर
line P is transversal. Therefore, C and G are corresponding angles. C and G corresponding angle on sarkhale. But angle C we find 80. Therefore, G angle G is also 80. C upon IC card down G sudha IC ala. At C and F are interior angles. C and F are interior angles. That means they are supplementary. That is the sum of the angles C and F is 180 degree. C and F are interior angle. And then we have to get the C IC card line. Angle F we have to find is equal to 180. Plus 80 gets converted to minus. 180 minus 80, that is 100. Angle F is equal to 100. Next example is given. Line AB parallel line PF and then line BC parallel line, this line BC parallel line AD, line AB parallel line PF is given, and then prove that this angle ABC and angle FDE, these two angles we have to show as the congruent angles. For that we take a line AB parallel line PF and line BC is transversal. Line BC is transversal. AB parallel PF घेतली. PF आणि CF एकच आहे आणि BC ही काय घेतली transversal. म्हणजे हा अँगल आणि हा अँगल काय आहे ती congruent because corresponding angles. Therefore angle ABC congruent to angle PCQ because corresponding angles, and we consider it as equation number 1. Also, angle PCQ, this angle PCQ and angle BCD, these two angles are vertically opposed angles. Also, angle PCQ, or firstly we write BCD, angle BCD congruent to angle PCQ. Reason, vertically opposite angles. Therefore, from equation 1, angle ABC congruent to PCQ, BCD is also congruent to PCQ. That means ABC congruent to BCD. RHS are same, therefore LHS are also same. Equation number 2. Now we take line BC parallel line ED. Line BC parallel line ED. And PF is the transversal. And line PF is transversal. Then angle BCD, this angle BCD and angle EDF or FDE, these two angles are congruent to each other because corresponding angles. Therefore, angle FDE congruent to BCD, corresponding angles. From equation 2, in equation 2, BCD is congruent to ABC, and in this equation, BCD is congruent to FDE. That means RHS are same, LHS are also same. Angle ABC congruent to angle FDE, and which we have to prove. Again we see this. Line AB is parallel to line EF. Line AB parallel line PF dileli ahe. Line BC transversal dileli ahe. Manun angle ABC congruent to angle PCQ. Corresponding angles getli equation 1 getla. Angle BCD and angle PCQ are congruent vertically opposite angle on toki congruent ale. Therefore from equation 1, AB is congruent to PCQ, PCQ is congruent to BCD, therefore ABC congruent to BCD, equation 2 getla. Line BC parallel lines ED getla. PF is transversal, therefore angle FDE and angle BCD, these are the corresponding angles, therefore they are congruent. Again from equation 2, ABC congruent to BCD, BCD is congruent to FDE, therefore angle ABC congruent to angle FDE. Next example, if line PS is transversal of the parallel line AB and CD, then
क्यू एक्स रे क्यू वाई रे आर एक्स एंड रे आर वाई आर द एंगल बाय सेक्टर्स देन प्रूव दैट क्वाड्रिलेटरल क्यू एक्स आर वाई इज अ रेक्टेंगल. We have to show that this quadrilateral QXRY is a rectangle. That means we have to show that adjacent angles are supplementary, or we can prove as all the four angles are of 90 degree. Then it we can say that quadrilateral is rectangle. Line PSC, line AB and line CD are parallel line transversal. Ray QX, ray RX, ray QY, ray RY bisector, the angle bisector. त्याच्यावर क्वाड्रिलॅटरल क्यू एक्स आर वाय हा आपल्याला रेक्टॅंगल दाखवायचा आहे. त्याचे ऍडजसंट अँगल म्हणजे अँगल क्यू एक्स आर आणि अँगल एक्स क्यू वाय हे दोघी 90 दाखवायचे. त्याचप्रमाणे हे दोघी 90 एक्स आर वाय आणि क्यू वाय आर हे 90 दाखवायचे, म्हणजे तो क्वाड्रिलॅटरल काय येईल रेक्टॅंगल. फर्स्ट लिमिट एक रे क्यू एक्स इज द अँगल बाय सेक्टर ऑफ अँगल ए क्यू आर. दिस रे क्यू एक्स रे क्यू एक्स is bisector of angle AQR. AQR. Therefore, we can write angle XQR. Angle XQR is half of the angle AQR. Measure of angle XQR is equal to half of measure of angle AQR. Equation 1. Ray RX is the bisector of angle QRC. Ray RX, this ray RX is bisector of angle QRC, and therefore we can write measure of angle QRX or XRQ is equal to half of the measure of angle QRC. Equation 2. Ray QX is the bisector, QY is the bisector of angle BQR. Ray QY is bisector of angle BQR. Therefore, we can write angle YQR is equal to half of the measure of angle BQR. Equation 3. Now, line AB parallel line CD is given. Line AB parallel line CD and line PS is transversal. And if we see this angle AQR and angle QRC, this angle and this angle are interior angles, and therefore their sum of the measure of angle is 180 degree, because interior angles measure of angle AQR plus measure of angle QRC is equal to 180 degree. Reason is interior angle test. Now multiplied by 1/2 to both sides, multiplied by 1/2 to both sides, that means half of the measure of angle AQR plus half of the measure of angle QRC is equal to half of 180. Now half of AQR means measure of angle XQR plus half of QRC means measure of angle XRQ, and half of 180 means 90 degree. But, or we can write here equation number 4. Now in this triangle XQR, XQR, sum of all the three angle is 180 degree. That means angle QXR, angle QXR plus angle XQR plus angle XRQ is equal to 180, and therefore we can write measure of angle QXR plus measure of angle XQR plus measure of angle XRQ is equal to 180. Measure of angle QXR we have to find, and sum of these two angles is we find 90 is equal to 180 degree. From equation 4 we write the sum of both angle is 90. Plus 90 gets converted to minus. Angle XQR is equal to 180 minus 90.
therefore measure of angle XQR is equal to 90 degree. Now again we can write it as measure of angle AQR and BQC. Sorry, BQR. These two angles are adjacent angles, and that means they are supplementary. Therefore, we can write measure of angle AQR plus measure of angle BQR is equal to 180 degree, because linear pair of angles. Now again multiplied by 1/2 to both sides. And therefore half of measure of angle AQR plus half of measure of angle BQR is equal to half of 180. Again from equation 1 we can write half of AQR means XQR. Measure of angle XQR. From equation 3, half of BQR we can write YQR. Measure of angle YQR. And half of 180, is equal to 90. Therefore, measure of angle XQR plus YQR is equal to 90 degree, equation number 5. But, or we can directly take as XQR and YQR, this angle, XQR, this angle, and YQR form the this angle, that means angle XQY by angle addition property. But measure of angle XQY is equal to measure of angle XQR plus measure of angle YQR, reason angle addition property. And therefore, instead of this sum, we write measure of angle XQY is equal to 90 degree. That means we can write angle X, measure of angle QXR is equal to measure of angle XQY is equal to 90 degree. Similarly, we can show that first we will find angle QXR is 90, angle XQY is 90. Similarly, we can write XRY and QYR both of 90 degree, and therefore measure of angle XRY is equal to measure of angle RYQ is equal to 90 degree, and therefore all angles are of 90 degree. Therefore, we can write quadrilateral QXRY is a rectangle, and which we have to prove. Again, we see this. Ray QX is the bisector of angle AQR. Ray QX ha, AQR is a bisector. Angle XQR is equal to half of AQR. Ray RX is bisector of angle QRC. Therefore, we write angle XRQ or QRX is equal to half of QRC. Ray QY is the bisector of angle BQC. Therefore, we write angle RQY or YQR is equal to half of BQR. Now, line AB parallel to line CD, and line PS is the transversal, and therefore these interior angles are supplementary. That is angle AQR plus angle QRC is equal to 180, interior angles are here. Multiplied by 1/2 to both sides, half of AQR plus half of QRC is equal to half of 180. But from equation 1, half of AQR means XQR, half of QRC means half of XRQ. From equation 2, half of 180 means 90. That means angle XQR plus angle XRQ is equal to 90 degree, equation number 4 from equation 1 and 2. Now in this triangle, XQR, sum of all the three angles is 180, that is angle QXR plus angle XQR plus angle XRQ is equal to 180. But from this equation 4, angle XQR plus XRQ means 90 degree from equation 4, plus 90 gets converted to minus, and therefore measure of angle QXR is equal to 90 degree. Now we take angle
AQR, angle BQR. These two angles are supplementary because linear pair of angles. Again, we multiplied by 1/2. Half of angle AQR plus half of angle BQR is equal to half of 180. But again, from equation 1 and 3, we can write half of AQR means XQR and half of BQR means YQR. And therefore, here we write half of XQR plus half of YQR is equal to half of 180 means 90. Here we write from equation 1 and 3. But if we say this, angle XQY is equal to angle XQR and YQR by angle addition property, and therefore XQR plus YQR means angle XQY is equal to 90 degree. That means we show the adjacent angles are of 90 degree. Similarly, these two angles, that is angle XRY and angle QYR or RYQ, are also 90 degree. That means we show that all the four angles of a quadrilateral are 90 degree. Therefore, quadrilateral QXRY is a rectangle. And here we completed the problem set 2.